शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या 70 फूट खोल विहिरीत मूलभूत सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी 2 नागरिकांनी आवाज उपोषण सुरू केलं. या उपोषणाने प्रशासनामध्ये प्रबळ उडाली. विशेष म्हणजे उपोषणकर्त्यांनी रात्री 2 वाजतापासून उपोषणाला सुरुवात केली. वार्ड क्रमांक 7 मधील शासकीय निवासस्थानाचं सांडपाणी सरळ वस्तीमध्ये सोडल्यानं त्या पाण्याचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे. त्या ठिकाणी नाले बांधकाम करावं, तात्काळ रस्ते करावेत, घरकुल योजनेचे थकित पैसे लवकर मिळावेत अशा विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केलं. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू राहील असा इशारा सौरभ बावस्कर विक्की भटकर यांनी दिला आहे. त्या प्रकारचं निवेदन कोणाकोणाला सादर केलं? आम्ही पोलीस स्टेशन, नगर पंचायत, जिल्हा अधिकारी, तहसीलदार यांनी आमच्याकडून निवेदन स्वीकारलं नाही, आम्हाला ओसी मिळत दिली नाही. त्यांनी नरोठे यांनी आमच्यावर प्रेशराईज करून ते म्हणत होते तुम्ही बसा, आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करतो असं आमच्यासोबत असं बोलून ते बोलत होते की तुम्ही कसे बसता ते आम्ही पाहतो. पोलीस स्टेशनने कारवाईची धमकी दिली. तुमच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही आज उपोषणासाठी बसलेले आहात. दलित वस्तीकरिता दलित वस्तीच्या समस्या अजूनही सोडवण्यात शासन प्रशासन अपयशी आहे.